हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील पानकनेर गाव या ठिकाणी पोलिसांची दादागिरी वाढली आहे। पानकनेर येथील शेतकरी शेतामध्ये निघाला असता घरी डब्बा विसरून राहिल्यामुळे रस्त्यावर थांबले होते। घरून त्यांचा मुलगा डब्बा घेऊन येत होता। पोलीस खाकी तिथे आली व एक प्रायव्हेट माणूस देखील त्यांच्या सोबत आला। शेतकऱ्यास मारहाण करण्यास त्यांनी सुरुवात केली, त्यामुळे शेतकरी हा घरी आला। एवढ्यावरच पोलीस न थांबता त्या शेतकऱ्याच्या घरात घुसून अश्लील भाषेत शिवीगाळ केली, त्यामुळे अशा उर्मट पोलीस अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी अशी गावकऱ्यांची मागणी आहे। आम्ही घरात बसले ना, आमच्या घरात येऊन काय मारायली? घरात येऊन काय मारायली? आम्ही नाही दाखवलो हे कोण आहे, आम्हाला मारलं कसं काय? यायनं हे कोण आहे, हे दंडा घेऊन कसं आले? हे कसं काय दंडा घेऊन आले? अजून मारलं नाही, जास्त शहाणपणा करू नको। शूटिंग गाडी घालून घ्या तुझ्या, समजलं का? आम्ही नाही घालून घ्या बाहेर, घराच्या बाहेर चाल। हे पोलीस आहेत काय? झाडाखाली बस, घराच्या बाहेर, घराच्या बाहेर चाल। आमच्या घरात यायच नाही, चल घराच्या बाहेर, वडाखाली बस, घोडाच्या खाली येत नाही तू, बाहेर चाल, निघ बाहेर लवकर, घराच्या घराच्या बाहेर निघ, घराच्या बाहेर निघ तू पहिले, नाही तर मी हानीला जायचं। चाल घराच्या बाहेर निघ, चाल वडाला तू, निघ रे घराच्या बाहेर, एमडीटीव्ही साठी श्रीधरभाऊ अवचार, सेनगाव प्रतिनिधी।